जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जिल्ह्यात झालेल्या जल जीवन मिशन अंतर्गतच्या कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करिता बेघर संघर्ष समितीचे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील सर्व तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करावी या मागणीसाठी बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश दिलावर शाह आदर्शा महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र वसंत शिंपी आरपीआई जिल्हाध्यक्ष सुनील साळवे सामाजिक कार्यकर्ता आप्पा तुकाराम वाघ यांनी नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर एक दिवसीय आंदोलन केले होते। याबाबत माहिती अशी की दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी शहादा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग व सर्व तालुक्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झाले आहे। विशेष म्हणजे शहादा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग येथे कार्यरत असलेले महेंद्र नाईक उपअभियंता यांनी केलेल्या कामांच्या माहितीची मागणी होती, परंतु महेंद्र नाईक उपअभियंता यांनी एका जागरूक नागरिकाला सन 2019 ते 2023 मधील 49 कामे आहेत असे लेखी पत्र दिले होते, तर समितीचे अध्यक्ष यांनी माहिती अधिकार पत्रानुसार सन 2019 ते 2023 मधील कामांची माहिती मागणी केली असता उपअभियंता महेंद्र नाईक यांनी लेखी पत्रात सन 2019 ते 2023 मधील एकही कामे करण्यात आलेले नाही, माहिती निरंक आहे असे लेखी पत्र दिले आहे। अशी दिशाभूल व भ्रष्टाचार करणारे उपअभियंता महेंद्र नाईक शहादा यांना निलंबित करून त्यांच्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले। जर सखोल चौकशी झाली नाही तर मुंबई येथील मंत्रालय परिसरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। शहादा तालुका ग्रामीण पाणी पुरवठा विभागात डेप्युटी अभियंता शाखा अभियंता आणि कर्मचारी यांनी संगमत करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। याबद्दल माहिती अधिकार पत्रानुसार माहिती मागणी केली असता यांनी निरंक माहिती असल्याचे दाखवले आहे। वास्तविक पाहता या विभागाला शासनाने लाखो रुपयाचे कामे दिलेली आहेत, तरीसुद्धा ही खोटी आणि बनावट माहिती देत असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेच्या CEO यांचे समक्ष भेट घेतली आणि त्यांना निवेदन देऊन तक्रार आम्ही मांडली की शहादाचे डेप्युटी अभियंता नाईक आणि इतर शाखा अभियंता यांची मालमत्तेची चौकशी करावी आणि यांनी जे चुकीची माहिती दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, याबद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे। शासनाने या बाबीकडे लक्ष देऊन त्वरित चौकशी काढावी आणि दोषी अभियंता शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही जिल्हा परिषदकडे आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहे। जय हिंद।